नमस्कार साहेब, आपल्या गावामध्ये ग्रामीण विकास लोकसंस्था अहमदपूर, येशदा पुणे आणि वसुंधरा यांच्या सहकार्याने एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमासंदर्भात जाणीवजागृती कार्यक्रमाचं नियोजन आज आपण केलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, पाणलोट समितीचे माननीय अध्यक्ष, सन्माननीय सचिव, पाणलोट समितीचे सदस्य, ज्येष्ठ नागरिक आणि माझ्या बंधू आणि भगिनींना आणि माझे बालमित्र मंडळींना. खरं तर बंधू आणि भगिनींना मानताना मी हा विचार केला की आमच्याकडे भगिनींची संख्या किती आहे. कसं असतं मित्रांनो की जेव्हा आपण विचार करतो की आमचं गाव आदर्श गाव आहे, आदर्श गाव म्हटल्यानंतर लोकांच्या डोक्यातही अशा वेगवेगळ्या कल्पना असतात की आदर्श गाव म्हणजे किती सुंदर गाव असेल, किती छान गाव आहे. आणि तसं तुमचं गाव आहेही, पण एका गोष्टीची खंत आहे, ती म्हणजे आमच्या कार्यक्रमामध्ये महिलांची अजिबात उपस्थिती नाहीये. आता मला माहिती नाहीये की तुमच्या गावाचं कल्चर काय आहे, संस्कृती काय आहे, किंवा घराने बायकांनी घराच्या बाहेर पडणं कितपत योग्य आहे किंवा नाहीये. आदर्श गाव जेव्हा आपण म्हणतो, कुठलंही आदर्श गाव हे फक्त पुरुषांवरती अवलंबून नसतं, त्या आदर्श गावामागे महिलांचाही तेवढा सहभाग असतो. आणि हे उघड उघड सत्य आहे आणि हे आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे. आपण बऱ्याच ठिकाणी उदाहरणं देतो आणि बऱ्याच ठिकाणी ऐकतोही की बाबा संसाराचा गाडा जेव्हा चालतो, संसार म्हणजे फक्त आमचं घरच नसतं तर संसार म्हणजे हा आमचा अख्खा भारत देश आहे, संसार म्हणजे आमचं अख्खं जग आहे. या जगाचा जेव्हा गाडा चालवायचा असतो, चालत असतो, आमच्या भारत देशाचा गाडा चालत असतो, तेव्हा फक्त एकच चाक चालून जमत नाहीये. म्हणजेच घराचा संसार असेल किंवा जगाचा संसार असेल, स्त्री आणि पुरुष दोघांचाही त्याच्या विकासासाठी तेवढा सहभाग असणं गरजेचं असतं, आवश्यक असतं. आज जर आमच्या सावित्रीबाई फुले असत्या तर त्यांना किती वाईट वाटलं असतं की आमचं आदर्श गाव आणि आमच्या आदर्श गावांमध्ये आमच्या महिलांची उपस्थिती किती आहे. पण मंडळींनो, मला अशी अपेक्षा आहे, आम्ही काय म्हणतो, आता आमचे जे माननीय मंडळी इथे उपस्थित आहेत, सगळेजण असं म्हणतो की आमच्या महिला येत नाहीये, आमच्या गावातल्या महिला येत नाहीये. अरे पण तुम्ही तुमच्या बायकांना घेऊन या, तुमच्या बहिणींना घेऊन या, तुमच्या आईंना घेऊन या. पण ह्याच्याकडे आम्ही विचार करत नाही. आमच्या घरातल्या बायकांनी घरात बसायचं, दुसऱ्यांनी यायचं, हे चुकीचं आहे मंडळी. जेव्हा आपण विकासाची गोष्ट करतो, जेव्हा गावाच्या विकासाबद्दल बोलतो, जेव्हा वेगवेगळ्या कार्यक्रमाबद्दल बोलतो, तर माझी तुमच्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की अशा प्रकारचे कुठलेही कार्यक्रम असतील त्यामध्ये महिलांना तुम्ही सहभागी करून घ्या. मंडळी, आज आपल्या गावामध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन हा कार्यक्रम आलेला आहे. हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा आहे याच्यासाठी की हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये आमच्या संपूर्ण गावाचा सहभाग असणार आहे. त्यामध्ये स्त्री पुरुष ह्या दोन्ही गोष्टी येतात. गावाचा सहभाग म्हणजे फक्त पुरुषांचा सहभाग नव्हे. तत्पूर्वी ग्रामीण विकास लोकसंस्था ही काय आहे? ग्रामीण विकास लोकसंस्था अहमदपूर. मंडळींनो, आपल्या सगळ्यांना महात्मा गांधीजी माहिती आहे. महात्मा गांधीजींनी एक संदेश दिला होता, गावाकडे चला. महात्मा गांधी हे खूप दूरदृष्टी ठेवणारे महात्मा होते आणि त्यांना हे माहिती होतं की माझा भारत देश जो आहे हा खेड्यांचा मिळून बनलेला आहे आणि जोपर्यंत खेड्याचा विकास होणार नाहीये तोपर्यंत माझ्या भारत देशाचा विकास होणार नाहीये. म्हणून त्यांनी एक संदेश दिला होता की गावाकडे चला. म्हणजेच गावाकडे चला कशासाठी? आजही आमच्या भारत देशामध्ये 60% जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागांमधनं राहते आणि जोपर्यंत ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांचा विकास होत नाहीये, ग्रामीण भागाचा विकास होत नाहीये, तोपर्यंत आमच्या भारत देशाचा विकास होणार नाही. हे सत्य आहे. म्हणूनच महात्मा गांधींनी दिलेला संदेश गावाकडे चला या संदेशाची प्रेरणा घेऊन माननीय मच्छिंद्र वर्मेकर आणि त्यांचे सहकारी यांनी मिळून 1984 मध्ये ग्रामीण विकास लोकसंस्था या संस्थेची सुरुवात. या संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण, महिलांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम, स्त्री पुरुष समानता या संदर्भातील कार्यक्रम, त्याचबरोबर बचत गट निर्मिती, बचत गटांना वेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना बँकांशी जोडणे आणि त्यांनी उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे
अशा पद्धतीचं काम ग्रामीण विकास लोकसंस्थेने केलेलं आहे आणि अजूनही करते आहे. त्याच्याशिवाय मंडळीनं की आपल्या आपल्याला माहिती आहे की जे लोक बातम्या ऐकतात, जे लोक पेपरमधनं बातम्या वाचतात, त्यांना याची जाणीव आहे. आमच्या भारत देशाला बालमजुरीचा प्रश्न किती मोठ्या प्रमाणात भेडसावतो आहे. पण काय होतं, बालमजुरी म्हणजे जेव्हा आम्ही ऐकतो वाचतो तेव्हा काय वाटतं की हे बालमजुरीचे प्रकार जे आहे ते ग्रामीण शहरी भागात घडत असतील, ग्रामीण भागामध्ये त्याचा आम्हाला काही संबंध नाहीये. पण असं नाहीये मंडळी. आजही आमच्या ग्रामीण भागामध्ये गावात शाळा उपलब्ध असूनही आमच्या शाळेत जाणाऱ्या मुलांच्या गळतीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याची कारणं विविध प्रकारची आहेत. तर ज्या शाळेतून गळती झालेली मुलं आहेत अशा मुलांसाठी ग्रामीण विकास लोकसंस्थेकडनं औपचारिक वर्ग सुरू करण्यात आले आणि या वर्गाच्या माध्यमातून जवळपास 5000 मुलांना या वर्गांच्या माध्यमातून शिक्षण देण्यात आलं आणि 1000 पेक्षा जास्त मुलांना परत शाळेत पाठवण्यासाठी ही संस्था यशस्वी ठरली आहे. यामध्ये मंडळीनं अजून एक हा आपल्या सगळ्यांचा फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आमच्या आईच्या संदर्भात आहे, बहिणीच्या संदर्भात आहे. अजूनही आमच्या भारत देशामध्ये, भारत देशाबद्दल मी बोलत नाहीये, आपण महाराष्ट्रात राहतो, मराठवाड्यात राहतो, मी फक्त मराठवाड्याबद्दल बोलते. आजही आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये मुलींचे लग्न हे तिचं वय 18 पूर्ण होण्याच्या आत होत आहे आणि याचं प्रमाण आहे 45%. आता याच्यासाठी काय काय गोष्टी कारणीभूत आहेत आणि कशा पद्धतीने आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याच्यामध्ये आमचे बंधू असतील, भगिनी असतील, आई असेल, वडील असेल, अशा बऱ्याच मंडळींना त्याची जाणीव आहे की बाबा बालविवाह केल्यानंतर काय काय दुष्परिणाम होतात आणि त्याच्या त्या झळाही त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. तरीही मंडळींना आपण काय करतो की मुलींचे लग्न हे 18 वयोगटाच्या आत करण्याच्या मागे असतो. तर ग्रामीण विकास लोकसंस्था ही बालविवाह प्रतिबंधावरती अहमदपूर तालुक्यामध्ये 30 गावांमधनं काम करते. याच्याशिवाय महत्वाची एक गोष्ट, ग्रामीण विकास लोकसंस्था ही ग्राम विकासासाठी काम करते. मग ग्राम विकास म्हणजे कशा पद्धतीचा विकास? ग्राम विकास म्हणजे पाणलोट क्षेत्र विकासाच्या माध्यमातून ग्राम विकास. जोपर्यंत पाणलोट क्षेत्राचा विकास होणार नाहीये तोपर्यंत गावाचा विकास होणार नाही. म्हणून ग्रामीण विकास लोकसंस्थेने पांडव क्षेत्र विकासावरती बऱ्याच गावांमधनं काम केलेलं आहे. म्हणजे आम्ही आता इथे आलेलो आहे ते फक्त जाणीवजागृती कार्यक्रम घेतोय आणि प्रशिक्षण देतोय एवढ्या पुरतं मर्यादित नाहीये. या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही तो ते काम करतोय. पण तत्पूर्वी ग्रामीण विकास लोकसंस्थेने पांडव क्षेत्र विकासाची कामं केलेली आहेत. म्हणजे प्रत्यक्षात त्याची शेतांमधनं अंमलबजावणी केलेली आहे, गावांमधनं अंमलबजावणी केलेली आहे. मंडळीनं आज जर तुम्ही अशा गावांना व्हिजिट केली ज्या ज्या गावांमधनं ग्रामीण विकास लोकसंस्थेने काम केलेलं आहे, तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल, ज्या गावामध्ये पिण्याचं पाणी उपलब्ध नव्हतं त्या गावामध्ये आज पिण्याचं पाणी उपलब्ध आहे. त्या गावामधील जमिनी अंतर्गत पाण्याची लेवल वाढलेली आहे. त्या गावाचा राहणीमानाचा दर्जा उंचावलेला आहे. कामासाठी जे स्थलांतर होत होतं ते स्थलांतर रोखलं गेलं आहे. म्हणजेच ज्या ज्या गावामध्ये ग्रामीण विकास लोकसंस्थेच्या माध्यमातून पांडव क्षेत्र विकासाची कामं झालेली आहेत त्या गावामध्ये इत्यादी प्रकारचा विकास तुम्हाला पाहायला मिळेल. आता यानंतर येशदा ही काय आहे? येशदा ही पुण्यामध्ये संस्था आहे जी की प्रशासकीय अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देणारी संस्था आहे, प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था आहे. आणि त्यानंतर वसुंधरा. काय झालं की आमच्या गावामध्ये आतापर्यंत ज्या ज्या प्रकारची पाणलोटाची कामं झालेली आहेत त्या कामाचा अभ्यास करण्यासाठी, त्या कामाचं परीक्षा निरीक्षण करण्यासाठी आमच्या भारत सरकारने एक समिती तयार केली आणि त्या समितीच्या माध्यमातून जे काही आतापर्यंत कार्यक्रम झालेले होते पाणलोट क्षेत्र विकासा संदर्भात त्या सगळ्या कार्यक्रमांचा अभ्यास करण्यात आला, तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर त्या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या काही त्रुटी राहिलेल्या होत्या त्या त्रुटी भरून काढण्यासाठी म्हणून त्यांनी एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम ही भारत सरकार आपल्या समोर घेऊन आलेला आहे. तर राज्य पातळीवरती हा एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम जो आहे हा पूर्ण महाराष्ट्रभर चाललेला आहे. तर पूर्ण महाराष्ट्रभर चालणाऱ्या या कार्यक्रमावरती नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून वसुंधरा या यंत्रणेची सुरुवात राज्य सरकारने केलेली आहे.
आणि वसुंधरा या संस्थेने प्रशिक्षण देण्याचं काम म्हणजे महाराष्ट्र भरामध्ये जे कार्यक्रम चाललेले आहेत एकात्मिक पांडुरोग व्यवस्थापन कार्यक्रम या संदर्भात प्रशिक्षण देण्याची जबाबदारी येशदा या संस्थेकडे सोपवलेली आहे आणि येशदा या संस्थेने ज्या संस्था गावांसोबत काम करतात ज्या संस्था गावामध्ये काम करतात ज्या संस्थांनी आधी पांडुरोगाची कामं केलेली आहेत अशा संस्था शोधून गावामध्ये लोकांना प्रशिक्षण देणं जाणीवजागृती काम जाणीवजागृतीच्या संदर्भात माहिती देणं याची जबाबदारी ग्रामीण विकास लोक संस्थेसारख्या बऱ्याच संस्थांना दिलेली आहे त्यामध्ये आपली ग्रामीण विकास लोक संस्था ही एक आहे. आता यामध्ये मंडळीनं आपण हे सगळं पाहिलं की ग्रामीण विकास लोक संस्था काय आहे येशदा काय आहे आणि वसुंधरा काय आहे. आपण ऐकतो आहे की एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम